वट पौर्णिमेच्या दिवशी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे पनवेल जवळील गावाच्या हद्दीत एका विवाहित महिलेच्या एक लाख रुपये किमतीचे खेचून पसार झालेल्या दोनही सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केलं आहे के त्यांच्या अटकेमुळे इतरही चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे चोरीची घटना महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्यानंतर बागवान तपास तपास केला। या दरम्यान चैन स्नॅचिंग करणारे दोन गुन्हेगार नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने सापळा रचून लहू बबन उर्फ बबलू काळे आणि विनोद गोविंद पिंपळे यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे